दोन महत्त्वाचे विषय होते आज. ह्याच्या आधी आम्ही अर्चना त्यागी मॅडमशी भेट घेतली, कारण त्या डी जी पोलीस हाऊसिंग आहेत, आणि त्यानंतर इथे सी पी साहेबांची भेट घेतली. महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीच्या काळामध्ये आम्ही पोलीस हाऊसिंगवर जास्ती भर दिलेला, आमच्या वरळी मतदारसंघात असेल, मरोळमध्ये असेल, आणि मग माहीममध्ये म्हाडाच्या मार्फत आपण पोलीस हाऊसिंगचं काम तिथे करत होतो. एवढीच विनंती होती की त्याला वेग मिळावा, टाईमलाईन जी आहे ती पाळणं गरजेचं आहे, कारण मुंबईमध्ये पोलीस हाऊसिंग स्टॉक हा वाढणं गरजेचं आहे. त्याचा एक थोडा आढावा तिथे घेतला डी जी पोलीस हाऊसिंगकडे, आणि मग सी पी साहेबांकडे आमच्या बी डी डीमधले जे काही पोलिसांचे विषय होते ते थोडे मांडले. त्याचसोबत मुंबईमध्ये जी ट्रॅफिक रॉंग साईड ड्रायव्हिंग वगैरे ह्याच्यावर थोडी चर्चा झाली. त्यांना थोडं त्याच्यावर कडक पावलं उचलायला विनंती केलेली आहे, कारण रॉंग साईड ड्रायव्हिंग वाढत चाललं आहे, ट्रॅफिक व्हायोलेशन्स वाढत चाललेले आहेत, आणि जास्ती स्ट्रिक्टली त्याच्यावर कायद्यांनी कारवाई होणं हे गरजेचं आहे. याच बी टी डी पुनर्विकास संदर्भात अनेक जण प्रश्न उपस्थित करत आहेत, मनसेकडनं देखील हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे, आणि वर्षावरती उद्या स्वप्न ही त्रासदायक गुडघेदुखी आपले स्वप्न साकार करण्यासाठी नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी नाही चांगलं. एक महत्त्वाचं आहे, आपण पाहिलं असेल माझं उत्तर जे आहे, जे पहिल्यापासून जी आपण चांगली कामं करत आहोत बी डी डीमध्ये ती लोकांसमोर आलेली आहेत. एक म्हणजे चांगली घरं, 500 स्क्वेअर फुटापर्यंतची घरं, त्याच्यात प्रॉपर्टी टॅक्स माफ असली घरं, दर्जेदार घरं, आणि वेळेत होणं हे गरजेचं होतं, ती आपण करून देत आहोत. जे काही स्थानिक तिकडचे रहिवासी आहेत त्यांचं मूळ हक्काचं आहे ते घर. काही लोक तिथे अडचण आणण्याचा प्रयत्न करतात, कारण मला वाटतं छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टसाठी ती लढाई चालू असते त्यांची, पण नागरिकांना तिकडच्या स्थानिक रहिवाशांना लवकरात लवकर हक्काची घरं पाहिजेत. 25 वर्ष हा प्रकल्प रखडून होता, त्याच्यात आपण पाहिलं असेल की आशिष चेंबूरकरजी असतील, सुनील शिंदेजी असतील, सचिन भाऊ आहेरजी असतील, आम्ही सगळ्याच मिळून लोकप्रतिनिधी, त्यावेळी जितेंद्र आव्हाडजी गृहनिर्माण मंत्री होते, गृह नाही तर तुम्ही परत गडबड कराल त्याच्यात, आणि मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेकडे बसून आम्ही हा विषय सोडवला आला होता. तो मार्गी लागलेला आहे, आणि आपण बघतोय की एका चांगल्या वेगाने तिथे बिल्डिंग्स बनत आहेत. डोळ्यासमोर घर बनणं ह्याच्यापेक्षा दुसरं सुख नाही, आणि ते सुख आपण बघतोय की त्या जनतेला मिळत आहे, तिथे घरं दिसत आहेत, आणि लवकरात लवकर जशी ही घरं बनतील तसं घराला घर म्हणून आम्ही तिथे त्यांना ट्रान्सफर करण्याचा तिथे उपाययोजना केलेल्या. दुसरी गोष्ट म्हणजे ही योजना अशीच होती की कमीत कमी लोकांना ट्रान्झिटमध्ये जाण्याची गरज पडेल, तर तसं आपण काम चालू. मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट वाढलेला आहे, काय कसं पाहत नाही? मला वाटतं एक महत्त्वाचं आहे, मी त्याच्यात जाणार नाही, कारण आपण एक पाहत असाल की आजचा पण जो विषय होता तो महत्त्वाचा होता, पण पोलीस ऑफिसमध्ये उभं राहून मी राजकारणावर बोलणार नाही. Ajit, खारघर की जो घटना हुई है एग्जैक्ट उसमें कितने लोग घायल हुए हैं, स्टैम्पेड की बात आ रही है, कुछ अलग अलग वीडियो वायरल हो रहे हैं, ये मैंने सुबह उस पर बात की है, और मुझे लगता है और भी बातें जैसी आती रहेंगी तो हम बात करते रहेंगे, लेकिन आज कॉन्ट्रोवर्सी पे नहीं बात करते क्योंकि पुलिस के जोन में है, ऑफिस में है, तो राजनीति और कॉन्ट्रोवर्सी से दूर रहेंगे. ऐसा लगता है कि मौतें ज्यादा हुई, उन्हें छुपाया जा रहा है, ऐसा लगता है. अभी आंकड़े जैसे आएंगे तब बात करेंगे. एक विषय राहिला, एक उत्तर पण दिलं तरी ते राजकीयच होतं ना. एक विषय राहिला त्याच्यामध्ये, आज अतिशय महत्त्वाचा विषय आहे की साहेब त्यासाठी आले होते की जे निवेदन आपण निवेदन दिलेलं आहे की जे ज्या पोलिसांना घरं मिळणार आहेत, जे रिटायर्ड झालेले आहेत आणि ज्यांचं कोर्ट मॅटर होतं, अशा सगळ्या लोकांच्या आफ्टर रिटायरमेंट जे काही त्यांना ग्रॅज्युएटी मिळायला पाहिजे होती ती रोखली गेलेली आहे. इतर रिटायरमेंट एम्प्लॉईज प्रमाणे त्यांची रोखली गेलेली आहे. आम्ही तेच सांगायला आलो होतो की हे चुकीचं आहे, कारण यांची योजना आहे ती शासन मान्य आणि शासनाने यांना संमती दिलेली आहे, त्याच्यामुळे शासनाची संमती मिळाल्यानंतर त्यांची ग्रॅज्युएटी रोखणं ते चुकीचं आहे. त्यांना त्यांची रेग्युलर ही ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे, आणि त्यासाठी आम्ही इथे शासनाला साहेबांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलं आहे. आयुक्तांनी अतिशय सकारात्मक त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे, त्याच्यावरती तातडीने निर्णय घ्या असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. असं वक्तव्य आलंय, वरचा ब्राह्मण कठीण आहे म्हणून गणित जुळत नाही आहेत. अजित दादांबद्दल वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं, नेमकं वरचा ब्राह्मण कोण आहे? मी राजकीय कुठचीही गोष्ट इथे करणार नाही. भंडाऱ्याची उधळण म्हणजे